जलयुक्त शिवार दोन योजना सुरू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5000 गावांचा समावेश असल्याचंही ते म्हणालेले आहेत. पाहुयात. वैरण विकास करावा लागेल आणि त्या दृष्टीने सगळं महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की पाणी फाउंडेशन अतिशय चांगल्या प्रकारे हे सगळं करत आहे. जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांना त्यांनी एंगेज केलेलं आहे आणि त्या ठिकाणी विषमुक्त शेती हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय हा पाणी फाउंडेशननी घेतला आहे आणि पाणी फाउंडेशनच्या एकूण या सगळ्या प्रयत्नामध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ज्या प्रकारे ते ट्रेनिंग देत आहे म्हणजे प्रत्येक शेतकरी हा केवळ स्वतः ट्रेनिंग घेतोय असं नाही तो ट्रेनर होतोय. म्हणूनच मागच्याही काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना सातत्याने पाणी फाउंडेशनला सोबत घेऊन काम केलंय आणि आताही त्यांच्यासारखे जेवढ्या चांगल्या संस्था असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार. जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ म्हणायचा नाही तो तर कारण हा कार्यक्रम काही सरकारचा नाही आहे त्यामुळे मला वाटत नाही की काही फार म्हणजे त्याला शुभारंभ वगैरे म्हणता येईल पण याच्यातनं वातावरण निश्चित तयार.